लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरामध्ये सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढू लागले असून सध्या वातावरणात झालेल्या अचानक बदलांमुळे साथीचे आजार पसरू लागले आहेत। तर डेंग्यू, मलेरिया, झिका सारख्या आजारांचे देखील रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरात गारवा जाणवत असल्यानं ताप, सर्दी, खोकला असे लक्षणं असलेले अनेक साथीचे आजार वाढण्यास सुरुवात झाली आहे। तर साथीच्या आजारांनी डोकं वर काढलेलं असतानाच डेंग्यूचे रुग्ण देखील वाढत आहेत, त्यात आता झिकाची देखील भर पडली। झिकाचे संशयित रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा ही अलर्ट मोडवर आलेली आहे। झिका या आजारापासून दूर राहण्यासाठी मच्छर होणार नाही, तसेच त्यांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणं अधिक महत्वाचं असणार आहे। तसेच झिकाची काही लक्षणं आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करावी असं आवाहन देखील वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे। नगरपालिकेकडला इन्फॉर्म करून स्प्रे वगैरे करून घेणं, जेणेकरून डास नाही चावला तर हा स्प्रेड होत नाही। एकदा आपल्याला झिका झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला ताप येणं, बॉडीला रॅश येणं, डोळेला आलं ना, कंजंक्टिव्हायटीज होणं, अशक्तपणा वाटणं, हे सिम्टम दिसल्यावर इमिजिएटली जवळच्या हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलला तुम्ही संपर्क साधावा, जेणेकरून आपल्याला ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस इमिजिएटली करता येईल। बाईट डॉक्टर चारुदत्त शिंदे, ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।